नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज राज्याच्या कोणत्या भागामध्ये मुसळधार तर कुठे हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे, सविस्तर आपण ह्या व्हिडिओद्वारे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर चला सविस्तर बघूया. सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. आंबोली, चांदगड आणि रामघाटकडे मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. कुडाळ, महापन, मालवण, वायघनी, पॉईप, कासलकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि दिग्रला, पदगाव, कडगाव या परिसरामध्ये जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे. कोल्हापूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता देखील आहे. कणकवलीकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे. कणकवली, पोंडा, राधानगरी या परिसरामध्ये आणि कुणकेश्वरकडे मात्र मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे. विजयदुर्ग, वाडापेठ, पुरंगडकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. आणि सिंधुदुर्गपेक्षाही जास्त पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व बाजूला पाऊस जोर थोडा जास्त राहील. तर रत्नागिरी, नेरवा आणि मुलगुंडकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे. लांजा, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर हा जो परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे. माखजनकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. तसेच सानवाडा, कोयना आणि पाटण या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे. हेदवी, गुहागर, दादोल, दागाव तसेच या ठिकाणी मार्कतामणे हा जो परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. तर खेड, चागदेव, वसुटपोट, सौराट या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे. दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडंगडकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते. तसेच घोगरी, महाबळेश्वर, पोलादपूर या सर्व परिसरामध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे. मेधा, वाई, रावडी या परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. श्रीवर्धन, देवीघर, गोरेगाव, महाड, वरंध या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे. मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे. जिथे लवासा, सोनापूर, वेल्ले या परिसरामध्ये जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आहे. तर काशी, द्रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, कोलवण, आंबेवणी या सर्व परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये पाऊस जोर थोडा जास्त राहील. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो. आणि रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेनशिरोवली तसेच या ठिकाणी कासमत या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. खोपोली, कुसर, कर्जत या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे. पेठ, नेरळ मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे. तसंच पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे. निंजेगाव, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडावली हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. वसईविरार, उंबरपाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. आणि पालघर जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जोर थोडा जास्त राहील. सफाले, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानोर या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे. पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकुरकडे आज दिवसभरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. तसेच विदर्भामध्ये आज जबरदस्त काही ठिकाणी पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊससोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कमळेश्वर, तोरली, सावनेर, उमरी, बडेगाव, कामठी, परशिवनी, वाघोली, रामटेक हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता असून तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. आणि भंडारामध्ये भंडारा, चिखली, मौदा, वारथी, धर्मापुरी, बार्शी, असोली, कंधारी, तुमसर या ठिकाणी देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, गोथंगाव, वडियल या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे. गोंदियामध्ये आज मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मात्र पुढील 3 दिवसामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील आहे. गोंदिया, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, राजेगाव, वारासिवनी, बालघाट हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. देवरी आणि साकोली या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि गडचुलीमध्ये
मार्काचा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी हा जो परिसर आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता जास्त भागामध्ये आणि तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मुरुमगाव, कापसी या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. गुडचुली, चामोर्शी, मुलचेरा, टपल्ली, अहेरी, भांबरगड या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये आणि तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि चंद्रपूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज मुसळधार पाऊस शक्यता उत्तरेला आहे. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, भाताडी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर बाजूला काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. जसं की कुटवाडा, वरुरा, चारगावबिकी, चिमूर, वल्ली, शिंदेवाही या परिसरामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आज दिवसभरामध्ये. यवतमाळमध्ये बघितलं असता या ठिकाणी मोहडा, करंजी, घाटांजी, पांढरकवडा, पेंढारी, परवा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. रुई, जवळ, आर्णी, द्यानी, साक्री, दिग्रज, दरवा, लखेड या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे. यवतमाळ, कलाम आणि जोतमोहाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये बघितलं असं यवतमाळपेक्षाही जास्त जोर राहील. वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी, समुद्रपूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. आणि उत्तरेला लाडगड, वाधवण, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजाकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि पुढील 3 दिवसामध्ये अमरावतीमध्ये देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती, मोजरी, मोर्शी वरुड नरखेडकडे जबरदस्त पाऊस शक्यता आहे. अमरावती मोजरीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. अचलपूर, चिखलदारा, चिखलदा, हिरा, सालधारणी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे. आणि अकोलामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा, हिरवाखेड या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिममध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, मालेगाव, मरसूळ, मंगळूरपेर, कारंजा, खेडा मध्यम स्वरूपाचा, रिठाड, रिसोडकडे जो थोडा कमी बघायला मिळू शकतोय. आणि बुलढाणामध्ये बघितलं असता मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, मोहरा हा जो परिसर आहे हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. मोटाला, मालकापूर आणि खामगावकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर तसेच या ठिकाणी बघू शकता. जानुरी, फैजपूर, हिरापूर, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरे, धरणगाव, एरंडोल, परोळा या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी हलक्या स्वरूपात आणि तुरळक भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. पाचोरा, भडगावकडे देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे. आणि पाहूर, जामनेर, बोदवडकडे हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. धुळे, साक्री या ठिकाणी, शिरपूर, सिंदखेडा, दोंडाईचा या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या परिसरामध्ये बघितलं असता हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि अकर्णीकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. नावापूर आणि विसरवाडीकडे थोडं जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये. आणि नाशिककडे बघितलं असतं सापुतारा, ओझर, कळवण, मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतोय. वणी, जोपूल, ओझर, नाशिक, नागपूर, देवळाली, सिन्नर, पांढुर्ली तसेच या ठिकाणी त्र्यंबक, इगतपुरी, वाडी, वारथे, मुंडेगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. तर सटाणा, देवळा, चांदवडकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मालेगाव, मनमाड, येवलाकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोला या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. राहुरी, गोडेगाव, भगूर, पाथडी, अहमदनगर, राळेगाव, काडा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज चांगल्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. जुन्नूर, मंचर, चाकण, पुणे, सासवड, लोणद, फलटण, बारामती या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. फलटण आणि बारामतीकडे जोर थोडा कमी राहील. सातारामध्ये कोरेगाव, रहिमतपूर, अनुदाह, वडूस, कुरोली, कठाव, निदाल, दैवडी या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता. देवरा, आद्राकी या ठिकाणी देखील थोडा जोर वाढलेलं बघायला मिळू शकतो. आणि मुसळधार पाऊस मेढा, वसुळपोट, सौराट, अरश, शिंग्यावडी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि सोलापूरकडे बघितलं असता
सोलापूरच्या उत्तरेला वैराग, बार्शी, परंडा, कुरुळवाडी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. बाकी भागाकडे मात्र जोर थोडा कमी राहील. इंदापूर, अकलूज, पिलू, सांगोले या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पंढरपूरला देखील जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. आज दिवसभरामध्ये इचलगाव, माहूर, सोलापूर, अक्कलकोट हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस, तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. आणि जत, शंख या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागज या सर्व परिसरामध्ये, तसे या ठिकाणी शिरोळी, चलकरंजी, कोडाची, मंगसुली, अथणी, किरंगी या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता काही ठिकाणी, मात्र बऱ्याच भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किन्यास्टा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतोय. इस्लामपूर, नरसिंहपूर, तसे या ठिकाणी कोखरूळ, मलकापूर, परोळा, संगरूळ, गगनबावडा, राधानगरी, गारगोटी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याकडे जोर थोडा कमी राहील. औरंगाबादच्या दौलताबाद, एलोर गुफा, देवगाव, हतनूर, कन्नड, आंबाला, साईगावन, चाळीसगावकडे तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. फुलंब्री, विरामगाव, किशोर, सिल्लोडकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी राहील. धरण क्षेत्राकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि जालना जिल्ह्यामध्ये देखील जोर थोडा कमी राहील. बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता. जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर, जालना, आतारगाव, गोलाफांगरी, अंबडी, शिवरनगर, पानवाडी, तानवाडी, रामशेव, गौशेवटा, वाडी, गोधरी, उमापूर या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. बीडमध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊस, उमापूर, मंगरुळ या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो. जालनामध्ये गेवराई, माजलगावकडे हलक्या सरींची शक्यता आहे. कुकरमोह, बीड, वडवणी, तळगाव, शिरसाल, सोनपेठ हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. धारूर, के जिळम, चोसळा, पाटोदा, खर्डा, जामखेड हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे. कळंब, मासा, तारखेड, बुम, पाथरुड हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. येडशी, पेठ, खामगाव, बेलिम, उस्मानाबाद, तुळजापूर हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये देखील आज मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. लातूर, औसा, निलंगा, चोरणपाल, उदगीर मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आणि परभणीमध्ये झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. गंगाखेड, सोनपेठ या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. नांदेडमध्ये मात्र परभणीच्या तुलनेमध्ये जोर थोडा जास्त राहील. वासमत, पूर्णा, नांदेड, वागाळा, भोकर, पेठुमरी, धर्माबाद, बिलोली, गोंडलवाडी, तसं निजामाबाद, रोदू, देगलूर, मुखेड, कंधार या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या ठिकाणी देखील जोर थोडा जास्त राहील. आणि हिंगोलीमध्ये देखील मध्यम स्वरूपात पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. आज दिवसभरामध्ये सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, नापूर, खंडाळा, पुसद, अणुदाह या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.